शासनाने शासकीय तूर खरेदीसाठी 28 डिसेंबर पासून नोंदणी जाहीर केली आहे। त्यानुसार जळगाव जामोद तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेवर सकाळी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या। मका खरेदीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्थेसमोर प्रचंड गोंधळ उडाला होता। यावेळी पोलिसांना पाचारण देखील करण्यात आलं होतं। ही नोंदणी शांततेत होत नाही हे लक्षात आल्यानं संस्थेनं नोंदणी प्रक्रिया स्थगित केली असून लवकरच नव्यानं मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असल्याचं राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी यावेळी सांगितलं। संध्याकाळपासून लोक या ठिकाणी हजर झालेले होते, सकाळी गर्दी एकदम वाढली आणि रांगेची शिस्त बिघडल्यामुळे बराच गोंधळ इथं निर्माण झाला। जसं आमच्या कानावर आलं, आम्ही स्वतः इथं हजर आलो, बाकीचे देखील आपल्या भागातले लोक इथे हजर झाले। बराच प्रयत्न केला पण त्यामध्ये गोंधळ वाढत गेला आणि या गोंधळामध्ये येणाऱ्या कास्तकारांनी त्याचे स्वतःचे सातबाऱ्यासोबत इतर देखील 5-50 सातबारे सोबत जोडल्यामुळे तो आकडा फार मोठा वाढत गेला। हे अतिशय चुकीचं होऊन आलं होतं आणि त्याला आवरणं कठीण झालं होतं। लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झाली होती। शेवटी सर्व प्रशासनाने अध्यक्ष आम्ही सर्व संचालकांशी चर्चा केली आणि असं ठरलं की यापेक्षा 2-3 दिवस आपण उशिरापूर्वी नोंदणी, परंतु एक ॲप तयार करायचा।